Hello and welcome to all on Tasty Food Recipes Cooking Channel. If you are in the search of easiest way of cooking delicious food, then you are on the right place. चिकन घेतलं आज न्हू आम्ही मोमोज करता भुरग्यांक न्हू खूब आवडटा न्हू घरान चिकन हाडलें जाल्यार तुमकां आनीक बरें घरान हाडलेलें हें पळय बोनलेस घेता आमी चिकन नाजाल्यार आश्रुता घेवंक जाता आनी पळय हे हांवें दोन कांदे घेतला हितून घालपाक ते चिकनाक टेस्टी येता बरें आनी पळय एक समजभर मातशे मीठ घालता आनी तुमकां घालपाची गरज पडची ना हे पळय काळी मिरची पावडर तुम्ही पोवन घाला म्हणजे टेस्टी प्रमाणे तुमकां आवडटा ते प्रमाणे घाला तुम्ही इल्लेस आले लसणाची पेस्ट घालता भितर आनी पळय हांव हातीन न्हू एका बरें लावन घेता एका चिकनाक तुम्ही भायरचे हाडचे पेक्षा म्हणजे घरान करून दिलं जाल्यार तुम्ही न्हू भुरगीं खूब आवडीन खातले आनी तुम्ही एका हांव चिट्टी घालता दोन कुकराची चिट्टी घालता कित्याक चिकन खूब बरें उकळून येता आनी भुरग्यांक न्हू खावपाक मातशें बरें लागता ती लायले न्हू इल्लेशें उदक घालता चड न्हू इल्लेशें उदक घालता म्हणजे तेच उदकान हांव म्हणजे शिजोवन घेतलें उदक चड घालनाका म्हणजे ती चिकनाची टेस्ट सगळी हितूनच आसतली न्हू मोमोनूच आसतली न्हू इल्लेशें उदक घालता हा हितून हे पळय हे पळय पळय हांवें न्हू व्हडली एक शिटी काडून न्हू बारीक उज्याचेर न्हू दोन शिटी काडून घेतले हे पळय उदक चोडना हेची आनी चिकन पळय सारकें पळय पळय सारकें पळय उकळलेलें अशें म्हणजे उकळपाचें आतां हें थंड करपाक दवरता हांव तुम्ही थंड करूंक जाता मागीर ते पिसळून घेवंक जाता पळय उकळून दवरलेले पळय चिकन पळय तुम्ही हातीन न्हू अशी हे पळय पिसळून घ्या हातीन हे पळय सारखे पिसळता हे पळय म्हणजे तुमकां मातशे उमकेच चिकन जाय म्हणनाका हातीन तुमकां जाय तशी तुम्ही नाजाल्यार सुर्यान सुद्दां तुमकां बारीक एका कापन हातीन अशी पयली आपण स्प्रेड करून घ्या तुम्ही हितूंतले न्हू कांदे तुम्ही न्हू काडून घ्या हे पळय हे पळय कांदे सारके शिजले तोंडाक काय लागचें ना हे पळय हितूनच घालून घेतले हे पळय ती चिकनान फक्त इतलीशी हाडां मेवली आमची हे पळय हाडां सायडीक काडून दवरला आनी ही पळय ग्रेवी दवरता न्हू हांव इल्लेसो तुमकां हे सूप करून दाखयता भुरग्यांक आनी हे पळय हे सारके हांव मिक्स करून घेता आनी एका कांय गरज ना आतां हे पळय आनी कांदो घातलो हितून मिरसांगाची पिडे काळी मिरेची पिठो आसा न्हू तिकसांनी तुमकां जाय जाल्यार आनीक घालूंक जाता तुमी पण भुरग्यांक ही खुबूच बरी आसा केन्ना उकळलेली न्हू पळय हे उदक आसा न्हू भुरग्यांक न्हू सूप खूब आवडटले हे पळय हे हांडे घालता हांवें पळय तितून इल्लेशे कांदो दवरले बारीक बारीकशे आनी पळय इल्लेशें न्हू चिकन घालता हे पळय चिकन घालता शेवय घातला हांवें हे पळय म्हणजे तितून मातशी गाडपण येतलो आनी भुरगीं बरे आवडीन खातली हय पळय ही शेवय घातला इल्लेशी पळय इल्लेशें उदक घालता मातशी ते सूप मातशी हॅवी जाता न्हू भुरग्यांक हे पळय इल्लेशें चड न्हू म्हणून ना पळय चुटकी भर हा उदक घातलं ना आनी ताका बघा इल्लेशें मीठ घालता आनी कांय शेवेक चड उगत लागना रोखडी शिजता ती दोन उंटे बारीक उज्याचेर दवरता झाली ती हा
बारीक उजो करता आणि दळता मग असे बरे उकळून देते पाया सूप आमची रेडी झाली सूप ना भुरगे आहेत ना सारखे आवडीन खातले उरडी सुद्धा बरी खातली ती हे पाया शेवाई पाया आमची सारखी उकळले पाया काय ना झाली ती मऊ झाली आता हे बंद करता हा झाली सूप आमची चिकन सूप आमची रेडी असा हे पाया ते मोमोज करून हे पाया पीठ घेता दीड कटोरी पीठ घेतला आहे ना सकाळी चिकन हे पाया दीड कटोरी पीठ घेतला आणि इलेस येतो ना म्हणजे मीठ घाला म्हणजे नाही पीठ तुमका वय नाही लागते हे पाया मीठ घातलं आणि इलेस येऊ चुटकी बस चोडणं तुमका सोडा हे पाया इल्लोसा सोडा घातलाय चोडणं आणि एक इल्ले इल्ले उदक घालून हा एक हे पाया बाई मशी मिक्स करून बरी इल्ले उदक घालून चोडलं म्हणजे मात्शे दाटूच जाय पीठ चोड पातळ करू नका तुम्ही ते मागीर करपाक त्रास जातले तुमकां म्हणजे आम्ही पुरयो करता हे करता ते पासून मात्शे घट करा पीठ जाणता आहे पीठ सारखे म्हणजे मोन सारखे घट नका पाय सारखे झाले पाय मी का सारखे असे तेलाचे हात लावून एक असे कोण पाहिजे ते पाय इल्ले असे बेस्टे हातिक तेल आहे पण हे मैद्याचे पीठ घेतलंय ना मैदा पीठ घेतलं ना बरी डोळे फुल जाता मैदो घेतलाय ते पाय एका मासी ना एक अर्धे वर आम्ही बरे जांपून दवरता हे पाय हे पाय असे मोठे असा ना हे पाय अशी तुमका जाय झाले मिक्सरात घालून नका जाईल तुमकर हे पाय हे सारखे हे पाय बारीक कापून घेता हे पाय आता हे पाय किती बारीक झाले ना हे पाय तुम्ही आम्ही म्हणजे लहान पुरी करता पण अशी आणि बेस्टे मशी इथे सुकोचे पीठ लावून म्हणजे आम्ही पुरी लाटता पण तेच भाजे चोड मोठे नका चोड पातळी नका तुमची आणि म्हणजे घरात केले तुमका आणि बरे तुम्ही किती करता तुमका कळता हा बाबा भुरग्याक आम्ही किती बरे दिला म्हणून हे पाया तुमका लहान जाय लहान करा पण आम्ही मस्त मोठे केला ती हे पाया घाला तुमकां चोड जाय जाल्यार चोडे घालूंक जाता तुमी आनी गडी तुमकां म्हणजे हें सांगलां न्हू हांव जाल्यार करता अशी आम्ही मिऱ्यो काढता न्हू साडयेची हे पय अशी करून हे पय मशी मशी वयर घ्या न्हू अशी सारखे तुमचे हात येतात ते प्रमाणे आणि मशी अशी पय अशी हे पय अशी गुंडाया हे पय आता हे पुरी इथले लाटून घेतलाय ना पय अशी आणि तुमका जाय तशी तुम्ही डिझाईन करून घ्या तशी काय ना हे पाय हा करता बेस्टे साधी एक वरती करून हे पाय अशी ट्राय करा तुम्ही जातली सारखे हे पाय आम्ही मोदक करता ना तशीच ती पण अशी मागीर अशी मशी राऊंड करून हे पाय हे पाय अशी ही जाळीची एक आयदन घ्या तुम्ही ना म्हणजे इडलीची आयदन असा तुमची कसली तुमची असा पण जाळीची मात घ्या
कित्याक बरी उकळून येतली हे पळय इल्लेशे म्हणजे तेलाचं वना जाल्यार घियेचे हात लायले आनी ही हांव आतां आमचे मोमोज रेडी आसा हे पळय सारखे रेडी आसा काय ना आमी इडली उकडून घेता पळय तशेंच हांवें करून घेतलेले आसात आनी पळय कायलांक मातशी सोंपला मात तेल मातशें कितें लावन घेया तेल घे कितें लाया तुमी हे पळय सारखे येता हे पळय मोमोजाची चटणी करता मी पहिले इल्ले पण उदक घालताय पण इल्लेशे हा चढ ना पण मिरसांगो घातलाय सुकी मिरसांगो आणि ही पण तीन टमाट कापून घेतलाय ना एका ना मातशी बरी उकळून घेता सारखे उदक घालता आनी मातशें दापून दवरता हेका आनी मातशें बारीक उदक करता कित्याक बरें शिजूंक जाय मिरसांगो आनी टमाट मातशें बारीक हे पळय ही जाली पळय शिजलें सगळें टमाट आनी आमची चिली मिरसांग शिजलें न्हू हे ताका थंड करपाक दवरता हे पळय शिजली सारकी सारकी मोव जालें ती टमाटांत पळय मोव जाली मिरसांग शिजला सारकी ही थंड करून घेता हा आतां मोमोजाची चटणी करता हा पळय आतां टमाट आनी हें चिती सुकी मिरसांग हें उकळून घेतला न्हू थोडी चिती हें घातला पयलीं लसूण घालता इतलीशी बारीक कातरून घेया लसूण कलर चेंज जावं दी तेजी लसणाची आले घालता इल्लेशे कातुरलेले बारीक चिरून घेतला आले कलर पळय कायमरी कलर येता पळय मातशें मातशें चड तांबडे करनाका आनी चोडी मातशी येणार हे पळय हे आनी इल्लेशे चड न्हू इल्लेशे कांदो घेतला ना पळय इल्ल आले लसूण कांदो न्हू बरी गमगमीत वास येता सारके विनागर घालता पळय चोड न्हू थोडीशी घे पळय सोया सॉस घे पळय इल्लेशे चोड न्हू थोडी घातलाय तुमकां पळय अशी दिसता जाल्यार कमी दिसता जाल्यार न्हू आनी इल्लेशे घालून घेता न्ही हे पळय कलर पावता तुमकां तेजी मीठ घालूंक नाहले पण मीठ घालता हा पळय चमचोभर मीठ घातलाय आनी थोडीशी न्हू म्हणजे चवी पुरती इल्लेशी हांव विनागर घालता आनी हेका न्हू आतां मिक्स करून घेता आनी बारीक घेतल्या न्हू एक 10 मिनटां न्हू आतां उकळून घेता हा मिक्स जालें की सारके पळय आमची मोमोची चटणी तयार जाली रेडी आमची मोमोज आनी
चटनी सर्व करता तुमका खाऊन घ्या। मोमोज तयार असा करा केले आणि त्याची चटणी आणि तुम्ही हे करान करा आणि बुढिया कधी आणि तुम्ही खाऊन घ्या। So guys, if you don't want to miss out any healthy, tasty and interesting videos, then please like, share and subscribe our channel and don't forget to press the bell icon for latest updates. Thank you.